नमस्कार प्रेक्षको सर्वांना महाशिवरात्रीच्या पण हार्दिक शुभेच्छा इन ॲडव्हान्स देतो कारण अकरा तारखेला महाशिवरात्र आहे रात्री तुम्हाला महामृत्युंजय जप जो आहे तो एकशे आठ वेळेला कमीत कमी किंवा एक हजार आठ वेळेला जप करायचं आहे वर्षभरातून एकदा महाशिवरात्री येते वर्ष सुखसमृद्ध होतं त्याप्रमाणे कुठलंही आजारपण या आजार करोनासारखं जे काही आजारपण आहे किंवा ह्याच्या पुढच्या काळात पण असं काही झालं तरीसुद्धा महादेवाची कृपादृष्टी तुमच्यावर राहावी या दृष्टिकोनातून महामृत्युंजय मंत्र आणि त्याचबरोबर माझा जो मेडिसिन बॉक्स आहे त्याच्यावर मृतसंजीवनी मंत्र आहे शंकराचार्यांनी लिहिल्याप्रमाणे तो मंत्र मरणासन्न असल्या अवस्थेत असलेल्या माणसाने जरी म्हटला किंवा मरणासन्न अवस्थेत असलेल्या माणसासमोर हा मृतसंजीवनी मंत्र म्हटला तर शंभर टक्के त्याचे प्राण वाचू शकतात असं जगन्नाथपुरीच्या शंकराचार्यांनी अनेक ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे म्हणून तो मंत्र मी माझ्या मेडिसिन बॉक्सवर दिलेला आहे हा मंत्र या महाशिवरात्रीला शंभर टक्के तुम्ही म्हणू शकता पाचमुखी रुद्राक्ष तुम्हाला कुठेही पाच वीस पंचवीस रुपयाला मिळतं कोणाकडून -कुण घ्यायची गरज नाही तुम्हाला आणि ते रुद्राक्ष ठेवून तुम्ही मंत्र म्हणू शकता नाही रुद्राक्ष भेटलं तरी काही बिघडत नाही फक्त महादेवासमोर बसून जरी तुम्ही महामृत्युंजय मृत्युंजय मंत्र म्हटला तरी चालेल